दारावर कुणीतरी आलं म्हणून दरवाजा उघडायला गेली. दार उघडताच महिला जमिनीवर कोसळली. पुढे काय घडलं ते बघण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चंद्रपूरमधील राजुरा शहरात अवैध कोळसा उत्खनन मोठ्या प्रमाणात चालते. यामुळे कोळसा माफियांचा सुळसुळाट आहे. याच कोळसा माफियागिरीतून लल्ली शेरगिल यांच्यावर हल्ला करण्यात येत होता. यावेळी लल्ली हा जीव वाचवण्यासाठी शहरातील सोमनाथपूर वार्डातील भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी आश्रयासाठी घुसला. यावेळी आरोपीही त्याचा पाठलाग करत डोहे यांच्या घराजवळ आले. यावेळी गोळीबारात पूर्वशा यांचा हकनाक बळी गेला. दरवाजा ठोठावला म्हणून डोहे यांची पत्नी पूर्वशा या दरवाजा उघडण्यास आल्या. दरवाजा उघडताच पूर्वशा यांच्यावर दोन गोळ्या आरोपीने झाडल्या. यात पूर्वशा यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य लल्ली नामक व्यक्ती जखमी झाला. जखमीला उपचारासाठी चंद्रपूरला हलवले आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी रात्रीच वेगवान हालचाली करत एका आरोपीसह एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. लबजोत देवल असे अटक आरोपीचे नाव आहे.